चैताली आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत। पावसाच्या ठळक घडामोडी। मराठवाड्यातील गोर गरिबांसाठी घाटी दवाखाना हे जीवन संजीवनी मानले जातो, मात्र काही निमित्ताने निवासी डॉक्टर्स आंदोलन करून रुग्णाच्या जीवाशी खेळत आहेत। हा प्रकार कुठेतरी थांबावा म्हणून लोक मागणी करत आहेत। सकाळी 8 वाजल्यापासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे बाहेरगावाहून आलेल्या रुग्णांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो। कोलकाता में जो एक इंटर्न डॉक्टर पे जो हमला हुआ, उसके निषेध में माड़ यूनियन औरंगाबाद की तरफ से आज ओपीडी बंद का एक आंदोलन चालू किया है। इसमें बस यही हमारा एक संदेश देना चाहते हैं कि जब कोई जो समाज में जो कुछ घातक व्यक्ति रहते हैं उनकी वजह से जो असॉल्ट हो रहे डॉक्टर के ऊपर, बस यही कम होने की हमारी एक स्टेट गवर्नमेंट और सेंट्रल गवर्नमेंट को एक रिक्वेस्ट है कि इसके बाद ऐसे ना हो। हम कड़ी शब्दों में निंदा करते हैं और हमारे स्ट्राइक के जरिए से हम स्टेट गवर्नमेंट और साथ ही सेंट्रल गवर्नमेंट को बताना चाहते हैं कि स्ट्राइक डॉक्टर के ऊपर ऑल इंडिया में या स्टेट में किधर भी हो, हम सब एक साथ हैं और डॉक्टर्स भी इंसान होते हैं। उनको ऐसा क्रूरता से अगर ट्रीट करना ही है तो फिर डॉक्टर्स आर इनफ टू सी व्हाट वी कैन हाउ वी कैन हेल्प आवर रेसिडेंट्स। फिर स्टेट गवर्नमेंट की भी हमें ज़रूरत नहीं रहेंगी, सेंट्रल गवर्नमेंट की भी हमें ज़रूरत नहीं रहेंगी। बार बार इंटीमेशन देने के बाद भी स्टेट गवर्नमेंट और सेंट्रल गवर्नमेंट की तरफ से कुछ अभी तक मेजर्स नहीं लिया गया है। सेंट्रल लेवल पे भी और स्टेट लेवल पे भी डॉक्टर्स की सुरक्षा के लिए बीच में भी जो इंसिडेंट्स हुआ था जिसके लिए हम लोग ने स्ट्राइक किया था, तो उसका सिर्फ एक 8 से 10 दिन के अंदर अमल में लाया था। उसके बाद पूरे सिक्योरिटी जो हॉस्पिटल्स और जो कैजुअल्टीज़ को दी गई थी, फिर से वो इंसिडेंट्स छोटे पैमाने पर चालू हुए। सो ये स्ट्राइक तो नहीं, ये मास बंक के जरिए से हम बताना चाहते हैं कि हम सब डॉक्टर एक है और किसी एक के ऊपर भी अगर हाथ उठाया जाएगा तो हम सब एक मिलके फिर सबके लिए जितना हो सकते हैं उतना प्रोटेस्ट करेंगे। एका महिलेसोबत लग्न करण्यासाठी पोलिसांची मदत मागितली होती।
पण खासगी जीवनात हस्तक्षेप न करण्याचे कारण सांगून पोलिसांनी तरुणाला परत पाठवले. मात्र हा तोतया एवढ्यावरच न थांबता त्याने आर्थिक शाखेच्या डीसीपी आणि अतिरिक्त महासंचालकांना या बाबतीत फोन केला. अधिकाऱ्यांनी याविषयी गिरदित खान पोलिसांनाही फोन केले, त्यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. पोलिसांनी लगेचच इम्रानला ठाण्यात आणले आणि त्याची चौकशी सुरू केली. इंग्रजी सोबतच इतर 8 भाषा बोलण्यात इम्रान तरबेज असल्याचे पाहून पोलिसही चक्रावून गेले होते. इम्रान नागपूरच्या एका 35 वर्षीय घटस्फोटित महिलेशी लग्न करणार होता. 15 दिवसांपासून तो महिलेच्या घरी वास्तव्यास होता. महिलेच्या घरच्यांना देखील त्याने रॉयजन असल्याचे सांगितले. या दरम्यान त्याने विविध कारणे सांगत महिलेकडून 30,000 उकळले होते. महिलेला इम्रानवर संशय आल्याने तिने त्याला रॉयचे ओळखपत्र मागितले. मात्र इम्रानने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने महिलेने त्याला लग्नास नकार दिला. याबाबत त्याने पोलिसांची मदत घेतली असता पोलिसांनी इम्रानचे पितर उघडकीस आणले. मी सारखा परदेशात असतो रॉच्या कामाच्या निमित्ताने असं सांगून त्यांनी त्या महिलेकडून वेळोवेळी कधी 5,000-7,000 असे मिळून 30,000 रुपये आत्तापर्यंत घेतलेले आहेत. आणि त्यांच्या भावालाही मुंबई एअरपोर्टला कुठेतरी जॉब लावून देतो असंही त्यांनी त्या ह्याच्यामध्ये सांगितलं. परंतु त्या महिलेला ते घर घेण्याच्या दरम्यान तिला शंका आली की बाबा काय भांडण आहे. त्यांना त्या एजंटकडे चौकशी केली असता त्यांनी कोणतेही पैसे दिले नसल्याचे सांगितल्यामुळं त्यांनी पोलिसामध्ये तक्रार केली. मग आम्ही चौकशी केल्यानंतर तर तो कुठंही रॉचा एजंट किंवा कोणी नसून तो मुंबईला शिवाजीनगर गोवंडी येथे राहणारा एक आहे. त्याने डिवोर्सी आहे तो स्वतः आणि त्याची पत्नीसुद्धा नागपाड्याला राहते, परंतु तो कधी तिच्याकडे जात येत नाही. सर, तो मुंबई पोलिसांचा पंटर आहे असं असं ऐकून आहे. बरेच अधिकाऱ्यांचे वगैरे नंबर त्याच्या मोबाईलमध्ये सेव आहेत. ते याच्यामध्ये तक्रारदार ज्या महिला आहेत त्यांची तक्रार अशी आहे की एक इम्रान नूर मोहम्मद खान या नावाचा इसम जो आहे तो त्यांच्याशी गेले 2 महिन्यापासून फेसबुकवरती चॅटिंग करून मैत्री संपादित केली होती. आणि त्यानंतर मग त्यांच्या वैयक्तिक कॉन्टॅक्ट सुरुवात झाले. त्याच्यातून त्यांचे एकमेकांची पसंती आणि लग्न करण्यासंदर्भात चॅटिंग झाली त्यांची. त्याच्यामध्ये त्यांनी लग्न करण्याची तयारी दर्शवली आणि काय काम करतो असं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी सांगू शकत नाही तुला. मग तिने जास्त इन्सिस्ट केलं, सांगितलं की मी रॉमध्ये काम करतो त्यामुळं मी तुला जास्त काही सांगू शकत नाही. मग त्यानंतर त्या बाईंनी त्याच्याशी तयारी केली लग्नाची आणि त्याला बाबा तुला जर लग्न करायचं असेल तर नागपूरला येऊन मला आधी भेटावं लागेल. त्याप्रमाणे ते आले इथे. या ठिकाणी त्यांची दोघांची भेट झाली. त्या फिर्यादीच्या घरीच ते राहिले. त्याच्यामध्ये आई वडील, फिर्यादीचे आई वडील, बहीण भाऊ यांच्यासोबत ते राहिले सोबत. आणि त्या फिर्यादीच्या वडिलांनी त्यांना सांगितलं की बाबा तुम्हाला जर लग्न करायचं असेल माझ्या मुलीसोबत तर मग तिच्यासाठी तुम्ही घर वगैरे घ्यायला हवं आहे नागपूरमध्ये. तर ते घरही एक एजंटच्या थ्रू पाहून एक घेतलं असं सांगितलं आणि मी खूप श्रीमंत आहे अशी बतावणी झाली. आणि मग तिचा गुन्हा दाखल केला आणि इम्पर्सोनेशन म्हणजे स्वतःला लॉ अधिकारी सांगण्याचा. बाकी कोणतेही त्याच्याकडे काही डॉक्युमेंट किंवा कागदपत्र वगैरे काय मिळून आलेले नाही. क्षेत्र समिती तसेच शिक्षण व परिवहन समिती सभापती पदासाठी सोमवारी निवडणूक अर्ज भरण्यात आले तर मंगळवारी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी बिनविरोधी निवडणूक निकाल जाहीर केला. यामुळे शिवसेना व भाजपाचा झेंडा फडकत असल्याचे दिसून आले. तसेच शिक्षण समिती सभापतीपदी नमित मयूर पाटील व परिवहन समिती सभापती मनोज गणपत चौधरी यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवा नेता आदित्यजी ठाकरे, महापौर मॅडम, सभागृह नेते, जिल्हा प्रमुख या सर्वांचे आणि माझ्या शिक्षण समिती सदस्यांचे आभार मानते की त्यांनी मला या सभापतीपदी निवडून दिल्याबद्दल. सहकार्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते. आणि जे काही या शिक्षण समितीच्या सभापतीपदी जे काही कार्य करते मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, शिक्षणासाठी ते मी नेहमीच करण्यास प्रयत्नशील राहीन आणि ज्या काही अडी अडचणी असतील त्या सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. उमेदवारी मागे घेतलेली नसल्याने या सर्व 10 प्रभाग क्षेत्र समिती सभापतींच्या निवडणुकीसाठी प्रत्येकी एकच वैध उमेदवार शिल्लक असल्याने मुंबई प्रांतिक महानगरपालिका स्थायी समिती, परिवहन समिती, प्रभाग समिती आणि इतर समित्यांचे सभापती यांची निवडणूक घेणे नियम 2007 मधील नियम 6(1) अन्वये
बी राजेश नार्वेकर जिल्हाधिकारी ठाणे तथा पीठासन अधिकारी मला प्राप्त झालेल्या अधिकारांमुळे श्री दयाशंकर पद्मनाभ शेट्टी यांची सभापती म्हणून प्रभाग क्षेत्र समिती क्रमांक 1 अ या समितीवर रितसर निवड झाल्याचे मी घोषित करीत आहे. प्रभाग क्षेत्र समिती सभापती दयाशंकर पद्मनाभ शेट्ट, 2 ब प्रभाग क्षेत्र समिती सभापती दिलीपा संजय पाटील, 3 क प्रभाग क्षेत्र समिती सभापती स्किल गुलाम दस्तगीर खान, 4 द प्रभाग क्षेत्र समिती सभापती गणेश तुकाराम भाने, 5 ई राजवंती राघव मडवी, 6 फ प्रभाग समिती सभापती विश्वदीप सुभाष पवार, 7 घ प्रभाग समिती सभापती वृषली रणजित जोशी, 8 ह प्रभाग समिती सभापती दीपाली स्वप्नील पाटील, 9 आय प्रभाग क्षेत्र समिती सभापती विमल वसंत बोहे, 10 जे प्रभाग क्षेत्र समिती सभापती रुपाली रवी म्हात्रे यांची बिनविरोध निवड झाल्याचं जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जाहीर केलं. प्रतिनिधी सुभाष शेंडकेसह आधार न्यूज मुंबई डे. बचाव करण्यासाठी तोंडाला बांधलेला रुमाल सुटून अचानक डोळ्यावर आल्याने हिंगणघाट शहरात नादुरुस्त उभ्या टिप्परला दुचाकीने मागून धडक दिली. गुरुवारी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रज्वल कैलास सोनावणे असे जखमीचे नाव आहे. वाढत्या तापमानाच्या पायऱ्याने उच्चांक गाठला असल्याने भर दुपारी रणरणत्या उन्हात बाहेर पडायचे म्हणजे तोंडाला रुमाल दुपट्टा बांधून बाहेर पडावे लागते. हिंगणघाट येथे प्रज्वल काही कामानिमित्त घराबाहेर पडला. यावेळी अचानक डोक्यावर असलेला रुमाल सुटला आणि त्याच्या डोळ्यावर आला. यावेळी त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि तो उभ्या टिप्पर मध्ये जाऊन धडकला. यानंतर त्याला लगेच जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वाहन चालवताना काळजी घेणे गरजेचे आहे. या दुपट्टा बांधून जात असताना अनेकदा वाऱ्याचा वेग अधिक असल्याने डोक्यावरचा दुपट्टा सुटून डोळ्यावर येतो. सोशल मीडियाचा योग्य रीतीने वापर करा असे आवाहन नेहमीच केले जाते. मात्र या सोशल मीडियामुळे ठाण्यात दुरावलेल्या मायलेकरांची पुन्हा भेट झाली आहे. सोशल मीडियाच्या प्रभावी वापरातून एका 70 वर्षीय वृद्धेला तिथे नातेवाईक मिळवून देण्यात राबोडी पोलिसांना यश आले. पोलिसांच्या एका मेसेजमुळे 45 वर्षीय रवींद्र भुईर या शहापूरच्या रहिवाशाला त्याची 70 वर्षीय वनिता भुईर या योग्या 24 तासांमध्ये पुन्हा मिळाली. गुरुवारी राबोडी पोलिसांनी हरवलेल्या या आईला सुखरूपपणे तिच्या मुलाचे स्वाधीन केले. तर या होत्याच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.